काळ्या मातीत राबून जगाचं पोट भरण्याचा वसा शेतकरी मोठ्या हिमतीनं सांभाळतात। हाच वसा पुढे नेणाऱ्या कुसुमताई करपेंचा प्रेरणादायी प्रवास आता आपण पाहणार आहोत। बैलगाडीपासून ट्रॅक्टरही चालवणारी आधुनिक सावित्रीबाई। अस्मानी संकटामुळे शेतकरी खचून जात असताना आणि देशभरात शेती संकटात असताना डोक्यावरचा पदर कमरेला खोचलेल्या आणि काळ्या मातीत पाय घट्ट रोवून धीरोदात्तपणे उभ्या असलेल्या या आहेत कुसुमताई करपे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील काळ्या कातळ डोंगर रांगांच्या कुशीत विसावलेलं दुर्गम करपेवाडी गाव। करपेवाडी हेच कुसुमताईंची जन्मभूमी आणि कर्मभूमी। सहा मोठ्या भावांनंतर जन्मलेली सर्वात लहान मुलगी। कोडकौतुकासोबत लहान बहीण शिकायला हवी ही भावांची धडपड। पिकेल तेवढंच खाऊन जगणाऱ्या कुसुमताईंनी खडतर परिस्थितीतही एम ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। सगळं काही सुरळीत चाललेलं असतानाच कुसुमताईंना अर्धांगवायूचा झटका आला। दारिद्र्यामध्ये रुतलेली गाडी धावायला सुरुवात करताना चढकून पडली, पण कुसुमताई खचल्या नाही। आजारपणामुळे लग्न करण्याचा प्रश्नच नव्हता। त्यांनी काळ्या मातीत घाम गाळायचं ठरवलं। आमची बहीण ही 3 आठेक आल्यानंतर आजारी असल्यामुळं तिने लग्न करण्याचा विषय बंद केला। त्यानंतर आम्ही तिला पूर्णपणे म्हणजे तिच्या ह्याच्या प्रमाण होणारा म्हणजे लागणारा सगळा खर्च देऊन त्यांना जवळजवळ 51 पुरस्कार मिळाले। कुसुमताईंनी वडिलोपार्जित आणि पारंपरिक शेतीत विज्ञानवादाचा नांगर उतरवला। ग्रामीण भागात डोक्यावरून पदर ढळू न देण्याच्या काळात बैलगाडी चालवणाऱ्या कुसुमताईंचं कौतुक होत होत। कौतुकाचे गळ्यातले हार पायातले साखळदंड बनू न देता कुसुमताई पुढे पुढे ट्रॅक्टरही चालवू लागल्या। निगुतीनं केलेल्या शेतीतून मिळणारी पैन पै कामी लावत त्यांनी शेती वाढवली। स्वतःची खडतर वाट सुकर करतानाच कुसुमताईंनी इतर महिलांनाही स्वतःचं मोकळं आभाळ मिळवून दिलं। त्यातूनच बचत गट, दूध संस्था आणि इतरही उद्योग जन्माला आले। 2008 साली सरकारनंही कुसुमताईंच्या या कार्याला कृषीभूषण पुरस्काराचं कुंदण बहाल केलं। 51 पुरस्काराची मानकरी मी झाले आणि मी माझ्या शेतीला उपयोगी असणारे जनावरांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती जे के बसू प्रथम क्रमांक घेऊ शकले। पती हेच सर्वस्व मानणाऱ्या काळात एकबाई प्रतिकूल परिस्थितीशी झुंज करत शेतीमध्ये घाम पेरत यशाचं तोरण लावते। हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता। कुसुमताईंच्या प्रचंड महत्वाकांक्षेला त्यांच्या भावांनीही खंबीर साथ दिली। एक यशस्वी पुरुषाच्या माग जशी स्त्री असते तसे माझं कुटुंब आणि माझे भाऊ, माझा परिवार, माझे भावजाई, माझी भाच आणि माझी भावाची मुलं, हा सर्व परिवार माझ्या पाठीमागे। एकमेकांच्या पायात पाय घालणाऱ्या या जमान्यात मोठ्या भावांनी कुसुमताईंना दिलेला पाठिंबा हा एकमेकांना आधार देत झाड वाढवणाऱ्या रोपट्याच्या मुळांसारखाच आहे। आणि मातीच्या कणाकणाला कष्टाच्या घामाचा सुगंध देणाऱ्या आणि त्यातून नवा आदर्श उभा करणाऱ्या कुसुमताई खऱ्या अर्थानं आधुनिक सावित्रीबाई आहेत। त्यांच्या कार्याला साम टीव्हीचा मानाचा मुजरा। ओंकार कदम, साम टीव्ही, सातारा।